आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती आजही मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. 2 तासांच्या ब्लॉक दरम्यान पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची दरड हटवली जाईल. काल रात्री 9:15 आसपास मातीचा ढिगारा मार्गावरती आला होता, त्यामुळे आज हा ब्लॉक घेतला जातोय. दुपारी 2 ते 4 दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाईल. जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वाहतूक पुढे सुरू राहील. आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्याला अधिक माहिती देतात. नाझीम, हे काम कुठवर पूर्ण झालेलं आहे आणि आजच्या ब्लॉकच्या वेळेला वाहतूक कशी वळवली जाईल? नंतर काल रात्री 9:45 सुमारास कामशेत जवळ दरड जी आहे ती कोसळली. दरड म्हणण्यापेक्षा हा मातीचा ढिगारा होता जो पावसामुळे सैल झाला होता आणि तो मार्गावरती आला आणि त्याच्यामुळे मुंबईची वाहतूक पुन्हा एकदा थोडीफार विस्कळीत झाली होती. त्या ठिकाणी एक लेनवरून वाहतूक सुरू होती. त्याच्या काही 2 तासामध्ये त्यांनी तिथली ती सगळी माती बाजूला काढली आणि पुन्हा 2 लेननं ही वाहतूक सुरू ठेवण्यात आली. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा त्या ठिकाणी यंत्रणेनं जाऊन पाहणी केली असता आणखी दरडी ज्या आहेत त्या सैल झालेल्या आहेत आणि या दरडी आता वेळीच हटवणं गरजेचं आहे, कारण पुढेही दुर्घटना घडू शकते आणि वाहतूक ठप्प होऊ शकते. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणेने हा निर्णय घेतलेला आहे की दुपारी 2 ते 4 मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवायची आणि या दरडी ज्या आहेत त्या हटवायच्या आणि सगळी वाहतूक जी आहे ती किवळेपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाने पुढे मार्गस्थ होईल, ती लोणावळ्याला कनेक्ट या ठिकाणी होऊ शकते. याआधी 2 वेळा अशाच प्रकारचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे, सोमवारी आणि काल गुरुवारी. त्या 2 ब्लॉकमध्ये आडोशी जवळची जी दरड पडली होती त्या ठिकाणच्या ज्या सैल झालेल्या दरडी होत्या त्या हटवण्यासाठी तिथल्या जाळ्या लावण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला होता. आजचा ब्लॉक जो आहे तो पुणे जिल्ह्यातल्या कामशेत हद्दीजवळ आहे आणि पुन्हा एकदा मुंबईकडचीच वाहतूक जी आहे ती विस्कळीत होणार आहे आणि पुण्याकडची येणारी वाहतूक मात्र सुरळीत चालू असेल. नाझीम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.